नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी मित्र सुरेश कदम पाटील आणि मित्रांनो, तुम्ही पण पाहत असाल या 8 दिवसांमध्ये कापसाचे असो किंवा सोयाबीनचे भाव चढत आहेत, उतरत आहेत आणि यावर कन्फ्यूज होत आहे कापूस ठेवावा. आता कापूस पाहत असाल तर तुम्ही, कापूस आहे माझ्या घरी, कापूस ठेवावा का विकावा. आणि एक 8 दिवसाखाली जर पाहायला गेलं तर कापसाचे भाव हे 8200 आले होते आणि सोयाबीन 52-53 आलं होतं. आणि आज पाहायला गेलं तर काल आमच्या इथला कापूस बाजार भाव 9100 गेला होता आणि आणखी आज 200 रिवर्स आला कापूस 8800 आला. म्हणजे 9000 आणखी एक दिवसानंतर 1-2 दिवसात भाव कमी जास्त 200-300 उतरत आहेत, चढत आहेत. त्यामुळं कन्फ्यूज व्हायला, कापूस विकावा का ठेवावा. तर मित्रांनो, ह्यात तुम्ही तुमच्या इथला कापसाचा भाव काय आहे हे पण कमेंटमध्ये कळवा आणि कापूस विकावा का एखादा महिना राहावा ठेवावा. आणि जर करता आपण आज कापूस विकला आणि 1 महिन्याला 15 दिवसाला भाव वाढले तर नंतर पश्चाताप येतो, 1 महिना ठेवला असता कापूस तर बरं झाला असतं, उगाच विकायची गडबड केली. आणि ठेवाय जावा आणि कापसाचे भाव जर उतरले तर ते कन्फ्यूज होते. यासाठी चला म्हणलो मित्रासोबतच बोलू आणि त्याचं काय म्हणणं आहे ऐकू. आणि तुमच्या इकडे कापसाचे भाव काय आहेत हे पण मित्रांनो कमेंटमध्ये कळवा. आणि आज कापूस विकावा का न विकावा हे पण कळवा. आणि प्रत्येक मार्केटचे भाव हे वेगवेगळे असतील मित्रांनो. आता आमच्यापासून इथं तालुक्यावर पाहायला गेलं तर कालचा मार्केट 1-9000 होतं, तिकडं तामसा मार्केट पाहायला गेलं तर 9100-2000 होतं. 200-300 फरकानं प्रत्येक मार्केट असते. तर तुमच्या मार्केटला आजचा कापसाचा भाव काय आहे हे पण कमेंटमध्ये कळवा. आणि कापूस आता आम्ही पाहिलं तर विकला नाही, काही विकला. आता कसं शेतकऱ्याचं काही बियाणं कोणाचे देणं घेणं व्यवहार असतो, यासाठी काही तर माल विकावा लागतो, ठेवणं होत नाही. तर काही आहे आपल्याकडे कापूस, थोडाफार विकला मी, आणखी कापूस आहे. तर कापसाला एखादा महिना थांबावं का विकावं, कापसाचे भावात तेजी वाढेल किंवा सोयाबीनमध्ये भावात वाढ होईल, कापसामध्ये भावाच्या वाढ होईल, हे पण मला कमेंटमध्ये कळवा. तुमचा विचार काय म्हणते, कापूस ठेवावा, ठेवल्यानं एखादा महिना आणखी भाव वाढतील का. आणि सोयाबीनचं हे कमेंटमध्ये कळवा. तर आणखी आपण कापूस विकला नाही आणि कसं होते मित्रांनो, विकला कापूस आणि 1 महिन्याला कापूसचा भाव वाढले तर नंतर आणखी पश्चाताप येतो, उगाच खरंच विकला मी, कापसाचे भाव वाढले आता कमी झाला. हे शेतकऱ्याला दोन्ही गोष्टी सहन होत नाहीत मित्रांनो, कापसाचे भाव वाढले कमी झाले हे विकल्याच्यानंतर नंतर पश्चाताप येतो. त्यासाठी म्हणलो चला मित्रासोबतच बोलूया आपण, कापूस ठेवावा का विकावा. आणि हे आत्तापर्यंत मी या चॅनलला कापूस लागवड पूर्व तयारीपासून व्हिडिओ अपलोड केले मित्रांनो. आणि जर नवीन कोणापर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोचत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक करा, कारण इथून नवीन जे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनला जरूर टच करा. आणि बरेचसे असे मी यूट्यूब चॅनलला या कापूस लागवड पूर्व तयारीपासून शेतातले व्हिडिओ अपलोड केलेले असतील ते पण व्हिडिओ पहा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जरूर कळवा तुमच्या मार्केटला काय कापसाचा भाव आहे आणि कापूस विकावा का 4 दिवस थांबावं, 1 महिना 2 महिने हे पण कळवा. तर भेटूत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बस.